आयकॉन वर क्लिक करा। आमच्या युवती सेनेच्या पदाधिकारी राज्यपालांना भेटतायत, कारण ज्या पद्धतीनं मणिपूरची घटना घडलेली आहे, राज्यपाल केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यात आहे आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं महिलांवर माता बहिणीवर अत्याचार होतात याच्या विरुद्ध आवाज युवती सेनेने रस्त्यावर उतरून केलेला आहेच, परंतु मला वाटतं हा आवाज पुन्हा एकदा संवैधानिक मार्गाने राज्यपालांना निवेदन देऊनसुद्धा उठविण्याचा प्रयत्न युवती सेनेच्या माध्यमातून होतोय आणि ज्या पद्धतीनं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजवलेले आहेत, धिंडवडे निघालेले आहेत, त्याच्याकडं सरकारचं लक्ष नाही आणि म्हणून युवती सेना मला वाटतं मैदानात उतरली। सध्या आपण बघतोय मणिपूरमध्ये मणिपूर मुद्दा असतोय, त्याच्या नंतर क्लाइंट किटचा मुद्दा पण असतोय, सध्या भाजप महिला आघाडी आक्रमक झाली, त्या अनुषंगाने काय सांगा? भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने किरीट सोमय्याचा जे व्हिडिओ आला होता त्याच्यावरही आंदोलन केलं होते। काय झालं, कोण कोण आहे त्याच्यात, आम्ही जो व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, त्याचा तपास झाला का? सभागृहात गृहमंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन संपण्याचा तपास करू, काय झालं त्याचं, किती महिलांवर अत्याचार केले, पार्टीच्याच काही कार्यकर्ते आहेत का, दुसऱ्या काही आहेत का, त्याचा तपास व्हावा, त्याच्याविरुद्ध आंदोलन करावं असं माझे त्यांना सजेशन आहे। आमदार अपात्रतेच्या सुनावणी लावणीवर पडतात, एकंदरीत काय झालं? हे तर सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं कायद्याचे धिंडोडे काढण्यासाठी सहकार्य केलं जातं अध्यक्षांनी, अध्यक्ष शिकलेले सवरलेले एक विद्वान ग्रस्त आहेत, मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला नाही आणि ती जी ते जे राजकीय पक्ष ती निष्पक्षपातीपणे वागण्याची खुर्ची आहे, मला वाटतं त्याचं भान त्यांनी ठेवावं एवढंच मला वाटतं। सर, सत्ताधारी आमदार रामसा मुद्दा प्रकाश राजपुरे राजपुरे त्याच्याच एकदा फेसबुकच्या याच्यावर व्हिडिओ डिलीट झालेला आहे, पोलिसांनी दुसऱ्यांनाच अटक केलं, मूळ तो होता, त्याच्याच वडिलांचा व्हिडिओ काय आला होता तो मध्ये, तो त्याने डिलीट केलेला आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्यांनी आधी एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, त्याची पण घटना घडलेली मागच्या मार्चमध्ये आणि आता ही घटना घडली, पोलीस काय करतात, डोळे डोळ्यावर झापड लावून पोलीस बसलेले दिसतात। सर, दुसरा एक थेट तुमच्याशी तो संबंधित नाही, पण काल आपण बघतोय ठाण्यामध्ये विशेषतः कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती पाहायला मिळते, एकंदरीत पक्ष कार्यकर्ते एकमेकांना भेटताना पाहायला मिळते, अशी स्थिती का येते? कायदा जर एकांगी संरक्षण देत असेल, दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मला असं वाटतं अशा परिस्थिती निर्माण होणार, म्हणून पोलिसांनी निष्पक्षपातीपणे वागलं पाहिजे। महाराष्ट्राच्या पोलिसांची एक प्रतिमा आहे, मुंबईच्या पोलिसांची एक प्रतिमा, मात्र ती जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। राज्यपालांकडे तुम्ही गारा नेसून चाललाय, तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का? एका ठिकाणी न्याय मिळणार नाही म्हणून मागूस नाही अशा तरी बाजू मागण्याचा प्रयत्न। थँक्यू।